नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना नमस्कार। मागच्या एक आठवड्यापासून कोविडच्या पेशंटमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना दिसते। सुरुवातीला जेव्हापासून आपण ही दुसरी लाट आली असं गृहीत धरतोय, हा वाढीचा दर कमी होता, परंतु आपण 200 टप्पा गाठल्यानंतर 300 टप्पा अगदी 2 दिवसांमध्ये गाठला आणि 16 ऑक्टोबर नंतर 17 मार्चला म्हणजे साधारणतः 5 महिन्याच्या कालावधीनंतर नवी मुंबईमध्ये कुठल्याही एका दिवशी 300 जास्त पेशंट आढळले। सर्व नागरिकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडत असेल की असं काय आहे किंवा काय झालं ज्याच्यामुळे ही पेशंटची संख्या वाढते, कारण आपलं ऍव्हरेज हे साधारणतः 30 किंवा 40 पर्यंत खाली आलं होतं आणि तिथपासून परत ही संख्या फार मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसते। व्हायरसचा विचार जर केला तर व्हायरसमध्ये म्युटेशन किंवा हर्ड इम्युनिटी कमी होणं वगैरे ह्या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत आणि त्या बाबींमुळे येणारं एक्सप्लेनेशन आहे ते आपण तुर्तास बाजूला ठेवू। महत्वाची गोष्ट अशी आहे, जेव्हा आपण मिशन बिगिन अगेन सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणावरती सर्व आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावरती यायला सुरुवात झाली आणि त्याचवेळी पेशंटची संख्या पण कमी होते, त्यावेळी किती नाही म्हणलं तरी लोकांच्या मनामधली कोविडची भीती फार मोठ्या प्रमाणावरती कमी झाली। त्याचवेळी व्हॅक्सिनेशन सुरू झालं, व्हॅक्सिनेशनमुळं जरी बऱ्याचशा लोकांनी व्हॅक्सिनेशन घेतलेलं नसलं तरी फक्त या गोष्टीमुळे की व्हॅक्सिनेशन आता सुरू झालेलं आहे एक फॉल्स सेन्स ऑफ कॉन्फिडन्स निर्माण झाला का, हा पण मुद्दा महत्वाचा आहे। एकंदर या सगळ्या बाबींचा परिपाक म्हणून लोकांनी ज्या प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीने प्रिकॉशन फार मोठ्या प्रमाणावरती घेणं अपेक्षित आहे, ते होताना दिसत नाही। कोविडपासून बचाव जर करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्या गोष्टी करायच्या। आरोग्याची त्रिसूत्री आम्ही अनेक वेळा सांगितली। मास्क ही अशी गोष्ट आहे की मास्क आणि जर आपण आपला हात चेहऱ्याला जर लावला नाही त्याच्यापासून आपण काही आपलं बिहेवियर मॉडिफाय केलं तर फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकतं। त्यामुळे हा जो प्रश्न आहे की आता असं काय झालं की कोविडची संख्या अचानक वाढताना दिसते, त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल आणि त्याचं उत्तर हे आपल्या वर्तणुकीमधूनच आपल्याला मिळू शकेल। जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो, आता मी दौरे करतोय शहरभर, मार्केट एरियामध्ये पाहतोय, एपीएमसीमध्ये पाहतोय, काय दिसतं आपल्याला त्या ठिकाणी? फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते परंतु मास्क सगळे लोक घालतात असं नाही। आणि बाय द वे मास्क नाही असं नव्हे, आम्ही अगदी झोपडपट्टीच्या गल्ल्यांमध्ये जाऊन पाहिलं, मास्क नाही अशी परिस्थिती नाही आहे, परंतु तो हनुवटीला चीनवरती टांगलेला आहे। कॉर्पोरेशनचा माणूस दिसला की मास्क वरती लटकवायचा असा प्रकार दिसून येतो। याच्यामध्ये आपण कुणाला फसवतोय हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे। एकंदर जी आजची परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे। जगभरातला ट्रेंड जर बघितला तर कधीही दुसरी वेव जी आली आहे त्याचा पीक हा पहिल्या पीक पेक्षा मोठा आलेला आणि तेच होताना आता दिसतंय आपल्याला। म्हणजे पहिला जो आपला जो कोविडची लाट होती त्यावेळी 200 पासून 300 पर्यंत जायला आपल्याला जेवढा कालावधी लागला असेल त्याच्यापेक्षा फार कमी कालावधी आता दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला त्या कालावधी अचीव करण्यामध्ये गेलेला आहे आणि ही फार मोठी धोक्याची घंटा आहे। आताच आपण जागे होऊन जी काही आवश्यक प्रिकॉशन आहे ती प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, परंतु वस्तुस्थिती जी आहे आपल्याला जी जाणवते ती पूर्णतः विपरीत आहे। लग्न समारंभ, हळदीचे कार्यक्रम वारंवार आपण इन्फोर्स करण्याचा प्रयत्न केला, वारंवार सूचना दिल्या, वारंवार आदेश इश्यू केले, तरीही फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी होताना दिसतो। प्रत्येकाला वाटतं माझा एक समारंभ होऊन जावा त्याच्यानंतर बाकी सगळ्या समारंभामध्ये नियमाचं पालन व्हावं, पण अशा पद्धतीने ती गोष्ट होत नसते। रेस्टॉरंटचे नियम आपण कडक केले, रेस्टॉरंटला बंधन लावलं, मात्र रेस्टॉरंटमध्ये सुद्धा नियमाचं उल्लंघन होताना दिसतं। रेस्टॉरंटचा कालावधी 11 वाजेपर्यंत आहे, 11 सुद्धा काही पब चालू ठेवण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये दिसते आणि प्रवृत्ती फक्त पब मालकाची नव्हे तर 11 सुद्धा आपण पबमध्ये जाऊ शकतो ही प्रवृत्ती लोकांमध्ये दिसते। एकंदर या सगळ्या प्रकाराबद्दल महानगरपालिकेने फार कडक धोरण स्वीकारलेलं आहे, कारवाया तर आपण करत आहोत, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत, परंतु ह्या कारवाईचं स्वरूप जर आपण विचारात घेतलं म्हणजे आता टायमिंग आपण रिस्ट्रिक्ट केले आणि कुठल्याही कायद्यामध्ये एन्फोर्समेंट नसेल तर त्या कायद्याला अर्थ राहत नाही, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर एन्फोर्समेंट आपण करण्याचा प्रयत्न केला। एकंदर आवाका जर बघितला आणि पेशंटची संख्या बघितली तर अजून जास्त स्ट्रिक्ट कारवाया होणं गरजेचं आहे, त्यामुळे महानगरपालिकेने आता निर्णय घेतलेला आहे
की एक डेडिकेटेड आम्ही 155 लोकांची टीम तयार करतोय आणि या टीमच्या माध्यमातून आम्ही 155 लोकांमधून साधारणतः 31 टीम्स बनवतोय. प्रति टीम आम्ही 5 लोकांची ही टीम राहील आणि ह्या टीमच्या माध्यमातून संपूर्ण शहरभर लग्न समारंभ, रेस्टॉरंट आणि पब्लिक प्लेसेस मध्ये जे लोक विदाउट मास्क फिरतायत त्यांच्यावरती कारवाया चालू राहतील. आठवड्यातले 7 दिवस ह्या टीम कार्यरत राहतील. याच्यामध्ये एपीएमसी मध्ये 3 शिफ्ट मध्ये काम होतं, तर तीनही शिफ्ट मध्ये प्रति शिफ्ट 5 टीम अशा पद्धतीने या टीम्स कार्यरत राहतील. आणि त्याचबरोबर आपल्या 8 वॉर्ड मध्ये प्रत्येक वॉर्ड मध्ये 2 टीम कार्यरत राहतील, त्यांना गाडी दिली जाईल आणि त्यांच्या मार्फत ह्या कारवाया चालू राहतील. त्यांच्यासोबत आपण पोलिसांसोबत जी टीम केलेली ती स्वतंत्र आहे, त्याचीही कार्यवाही होत राहील. याच्या व्यतिरिक्त पोलीस स्वतंत्रपणे त्यांच्या स्तरावर कार्यवाही करतात, ती पण होत राहील. पण ही कारवाई आपण करतोय, ही कारवाई कुठपर्यंत करायची? मी मगाशी जो प्रश्न विचारला, आपण फसवतोय कुणाला, हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. सी, एका बाजूला कारवाई होत राहील आणि त्यातून आपला उद्देश दररोज किती लोकांवर कारवाया केल्या आणि किती आपण त्यातून पेनाल्टीची रक्कम वसूल केली हा आपला उद्देश नाही. जर स्वतःहून लोकांनी शिस्त पाळायला सुरुवात केली तर आपल्यालाही अडचण येणार नाही. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, ही जी आत्ताची लाट आहे याच्यामध्ये फार रॅपिड पद्धतीने वाढ होताना दिसते रुग्णसंख्येमध्ये. आणि अजूनही आम्ही आता जो आदेश काल इश्यू केला 17 तारखेला, या आदेशामध्ये जे रिस्ट्रिक्शन लावलेले आहेत त्या रिस्ट्रिक्शनचा जर विचार केला, एखादा मॉल असेल, एखादा रेस्टॉरंट असेल, लग्नाचं कार्यालय असेल, त्यांनी जर नियमाचा भंग केला तर मॉनिटरी पेनल्टी व्यतिरिक्त ते सील करता येईल. आणि ते किती कालावधीसाठी सील केलं जाईल? जोपर्यंत केंद्र शासनाने कोविडला पॅन्डेमिक म्हणून घोषित केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात ते इंडिफिनिट कालावधीसाठी सुद्धा सील होऊ शकतं, याचा पण विचार करणं गरजेचं आहे. एक फक्त मुद्दा मी शेवटी सर्व नागरिकांच्या समोर मांडेल, अजूनही लॉकडाऊन लावण्याच्या दिशेने फार मोठ्या प्रमाणावरती स्टेप्स घेण्यात आलेल्या नाहीत. याचं कारण, जे काही आता रिस्ट्रिक्शन लावल्या जात आहेत शासनाच्या वतीने त्या विचारपूर्वक लावल्या जात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लॉकडाऊन लावण्याचा निर्णय अत्यंत अप्रिय आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना असुविधा होते. मात्र पेशंटची वाढ आपल्याला काही करून यामध्ये नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे, अदरवाईज काही अप्रिय गोष्टी अतिरिक्त रिस्ट्रिक्शन आपल्याला लावल्या जाऊ शकते. लॉकडाऊन नको असेल तर फार मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागेल आणि पब्लिक प्लेस मध्ये जाताना कंपल्सरीली मास्क घालणं आणि तो घरापासून बाहेर पडेपर्यंत घरात परत येईपर्यंत मास्क न काढणं हे अत्यंत आवश्यक. थोडा वेळ मास्क घालायचा, नंतर काढायचा, गरम झालं मास्क काढायचा, अशा पद्धतीने आपला पर्पज अचीव होणार नाही. शेवटी मी पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांना विनंती करतो की जबाबदारीने राहा, धोका वाढतोय, गाफील राहू नका. जर आपण स्वतःच्या स्तरावरती सर्व नियमावलीचं पालन केलं तर आम्हालाही कुठली कारवाई करण्याची गरज पडणार नाही. आणि व्हायरसचं जे म्युटेशन वगैरे त्या तांत्रिक मुद्दे बाजूला ठेवू, आपण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं नक्कीच संरक्षण करू शकू. We'll be right back.